नमस्कार। आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आपण सर्वत्र साजरा करतो। महाराष्ट्र दिन म्हणजे 1956 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली आणि आचार्य अत्रेंनी या चळवळीचं प्रामुख्याने नेतृत्व केलं। या संयुक्त चळवळीमध्ये 106 जणांच्या प्राणाच्या आहुतीनंतर महाराष्ट्राला मुंबई मिळाली, परंतु या संयुक्त चळवळीमध्ये 106 जणांचं हुतात्म्य आपल्याला पत्करावं लागलं। 106 जणांचे प्राण या संयुक्त चळवळीमध्ये आपल्याला गमवावे लागले, त्यामुळे हुतात्म्यांचं पुण्यस्मरण आपल्याला या महाराष्ट्र दिनी असणं अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो, त्याचा इतिहास काय, त्याची पार्श्वभूमी काय, याचा आपण अभ्यास केला पाहिजे। मित्रांनो, आज महाराष्ट्र दिनाबरोबरच आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आहे। महाराष्ट्र दिनाची एक छोटीशी व्हिडिओ क्लिपही मी या पोस्टवरून आपल्याद्वारे आपल्याला दिली आहे। आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणजेच आपल्या देशातला जो श्रमिक वर्ग आहे, जो कामगार आहे, जो नेटानं नित्य नियमित या देशाची स्वच्छता राखण्यासाठी, या देशाला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी आपली जी धडपड आहे, त्या धडपडीमध्ये सिंहाचा वाटा हा श्रमिक वर्ग कामगार वर्ग देत असतो। मित्रांनो, कामगार आपण जर हा जर व्यक्ती बघितला तर हा खूप अत्यंत आपल्या पेक्षाही जास्त श्रमिक, आपल्यापेक्षाही जास्त मेहनत करणारा, अंग मेहनत करणारा वर्ग आहे। त्यामुळे यांचं या देशासाठी जे देणं आहे ते सर्वार्थानं हीच मंडळी देत असत। मी प्रवास करताना बऱ्याच वेळेला पाहतो, रेल्वे स्टेशन वरती असतील किंवा बस डेपो असेल किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी, ठिकठिकाणी काही जणांचं अस्वच्छ वागणं दिसून येत, म्हणजे ते थुंकणं असेल, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणं असेल, कचरा फेकणं असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी मी स्टेशन वरती पाहतो, बस डेपो वरती पाहतो। त्यामुळे मनाला अत्यंत वेदना होतात। हा कामगार वर्गाचा आपण अस्वच्छता राखून, घाण करून, थुंकून या श्रमिक वर्गाचा अपमान करतो। त्यामुळे आपल्याला ह्या वर्गाला प्रेरणा देण्याची आवश्यकता आहे, कारण आपला देश स्वच्छ ठेवण्याचं, आपला देश नेटानं पुढे घेऊन जाण्यासाठी हा वर्ग मोलाचं योगदान करतो। त्यामुळं ह्यांच्या प्रयत्नांना आपण साथ दिली पाहिजे। त्यांचं जे काम आहे ते कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल, यांची जी मेहनत आहे ती कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल, तर कोणत्या पद्धतीने कमी करता येईल, तर याच एकमेव असा पर्याय आहे कि तो म्हणजे आपण स्वच्छता राखणं, आपण घाण होऊ न देणं, आपण कचरा कचरा पेटीत टाकणं, आपलं कचऱ्याचं वर्गीकरण करणं, अशा पद्धतीने आपण त्या कामगार वर्गाचं खऱ्या अर्थाने साथ देऊ शकतो। आपला देश स्वच्छ राखण्यामध्ये यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला मिळतं, त्यामुळं यांची आपल्याला यांची काळजी घेणं, यांना मान सन्मान देणं हे आपलं परम कर्तव्य आहे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे। आजच्या कामगार दिनी मी आपल्याला भरपूर शुभेच्छा देऊ, माझ्या श्रमिक वर्गाला या संदर्भामध्ये अनंत शुभेच्छा देऊ मी आपली रजा घेतो। धन्यवाद।